आता एक मोठी बातमी आहे, धनंजय मुंडे पंकजा मुंडेंना मदतीचा हात देणार आहेत. पंकजा मुंडेंना शक्य ती मदत करणार असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे. कारखान्यासंदर्भात धनंजय मुंडेंनी हे विधान केलेलं आहे. कारखान्याबाबत पंकजा मुंडेंना शक्य ती मदत करणार असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे. अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे. रुपाली, पंकजा मुंडेंना शक्य ती मदत करणार असं धनंजय मुंडे म्हणतायत, काय नेमका अर्थ निघतो याचा? नक्कीच, आपण पाहत आहोत की पंकजा मुंडे ज्या भाजपच्या नेत्या आहेत त्या मागच्या काही दिवसापासून अडचणीत आहेत, पक्षात नाराज आहेत, अशी सुद्धा एक चर्चा चालू आहे. मात्र सध्या जे एक प्रकरण चालू आहे ते म्हणजे पंकजा मुंडे यांच्या कारखान्याचा. पंकजा मुंडे यांचा जो कारखाना आहे तो सध्या अडचणीमध्ये आहे आणि त्याच्यामुळे आर्थिकदृष्ट्या जे आपण बघितलं तर पंकजा मुंडे ज्या आहेत अडचणीत आलेले आहेत. कारखान्यावरती एक मोठं कर्ज आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणाची जेव्हा माहिती धनंजय मुंडे यांना कळाली तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की या सगळ्या संदर्भात मी शक्य तो मदत जी आहे ती पंकजा मुंडे यांना करणार आहे. कारखान्याच्या संदर्भात जे अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत, जे कर्ज आहे, या सगळ्या संदर्भात पंकजा मुंडे यांची चर्चा करणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर या चर्चेतून जो काही तोडगा निघेल तो तोडगा काढण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे करणार आहेत. त्या संदर्भात शक्य ती मदत आपण पंकजा मुंडेला करू असं सुद्धा फक्त धनंजय मुंडे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे आता एका बहिणीच्या मदतीला एक भाऊ धावून जाणार आहे आणि त्याच माध्यमातून कारखान्याच्या संदर्भामध्ये आता धनंजय मुंडे पंकजा मुंडेला कशा पद्धतीने मदत करतात हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल. अगदी रुपाली, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.